नगर तालुक्यातील मांजरसुंबा गावामध्ये अत्यंत दुर्दैवी गंभीर स्वरूपाचा अपघात झालाय. यात 5 अल्पवयीन मुले गंभीर जखमी झाले. या अपघातात संजय वाघमारे वय 17 हा अल्पवयीन मुलगा मृत्युमुखी पडला, तर जीवन वाघमारे वय 13, संकेत वाघमारे वय 8, सार्थक वाघमारे वय 7, अनिल वाघमारे वय 17, साहिल वाघमारे वय 13 आदी या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नोबल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. तर हे सर्वजण गरीब कुटुंबातील असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. नोबल हॉस्पिटल येथे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी भेट देत जखमी मुलांची चौकशी केली आहे. जखमींची विचारपूस करत त्यांना तातडीने शासकीय मदत मिळवून दिली जाईल. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्ष अहमदनगर यांच्या वतीने तातडीने नोबेल हॉस्पिटलमध्ये जाऊन महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत जखमी रुग्णांवर उपचार केले जाईल अशी माहिती मांजरसुंबा गावचे उपसरपंच जालिंदर कदम यांनी दिली. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख आनंदराव शेळके, डॉक्टर किरण गाडे, अंबादास कलापुरे, रोहित लोखंडे, छगनराव कदम आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.